मित सबळेच आहेत. या माईकच्या माध्यमातून ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचतोय त्या मोहाडी या गावातील सर्व जाती धर्मातल्या भावांनो आणि बहिणींनो, आजच्या या जाहीर सभेच्या माध्यमातून BRSP आपल्या या गावातल्या नागरिकांसमोर आम्ही निवडणूक का लढत आहोत. भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार नाना पटोले यांच्या राजीनाम्यानंतर ही आपली पोटनिवडणूक होत आहे. नाना भाऊ सुरुवातीला काँग्रेस पक्षामध्ये होते, काँग्रेस पक्षामधून ते भाजपमध्ये गेले. भाजपमध्ये गेल्यानंतर नाना भाऊ नरेंद्र मोदींना एकदा दोनदा भेटायला गेले आणि नाना भाऊ नाराज झाले आणि नाना भाऊंनी असा प्रचार चालू केला की नरेंद्र मोदी माझं ऐकत नाहीत, म्हणून नाना भाऊ भाजपामधून बाहेर पडले, ते काँग्रेसमध्ये आले. काँग्रेसमध्ये आल्याच्या नंतर ते राहुल गांधीला भेटले आणि बोलले की भंडाऱ्याची निवडणूक काँग्रेसनं लढली पाहिजे. तर राहुल गांधींनी त्यांना आदेश दिला की इथं राष्ट्रवादी काँग्रेस लढणार, नाना भाऊ तुम्ही राष्ट्रवादीचा प्रचार करा. आता परत नाना भाऊ म्हणतात की राहुल गांधी सुद्धा माझं ऐकत नाही. तिकडं नरेंद्र मोदी ऐकत नव्हते, इकडं राहुल गांधी ऐकत नाहीत. आणि नाना भाऊ दर 2-3 वर्षाला वेगवेगळा पक्ष बदलत असतात, त्यामुळे नाना भाऊला पाहून मला एका शायरची आठवण येते. एक शायर म्हणतो की आजकल के नेताओं का हाल हसीनाओं से कम नहीं. नाना भाऊ आजकल के नेताओं का हाल हसीनाओं से कम नहीं. वादा किसी के साथ तो शॉपिंग किसी के साथ, वादा किसी के साथ तो शॉपिंग किसी के साथ, लंच किसी के साथ तो डिनर किसी के साथ. हाल तो तब हो गया कि बॉलिंग किसी के साथ और बैटिंग किसी के साथ. त्यामुळे पक्ष तर असा बदलता जसं काही दिवसाला एखादी महिला 2 साड्या बदलते. त्यामुळे नाना भाऊ पटोले तुम्ही काँग्रेसमध्ये तरी किती दिवस राहणार आहे त्याची काही आम्हाला खात्री नाही. त्यामुळे या भंडारा जिल्ह्यामध्ये एका बाजूला वर्षाला 2 वर्षाला पक्ष बदलणारा नेता नाना भाऊ पटोले आणि दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल भाऊ पटेल. मी प्रफुल्ल पटेलचं नाव मुद्दाम घेतलं. आमच्या भंडारा गोंदिया जिल्ह्यातली माणसं त्यांना भाईजी म्हणतात. भाईजी तुम्ही महाराष्ट्रातले पहिले नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना प्रचारकांना विचारा. मी प्रफुल्ल पटेल यांना महाराष्ट्रातला सर्वात निर्लज्ज नेता मानतो, लाज नसलेला लाज सोडलेला नेता प्रफुल्ल पटेल. का? कारण महाराष्ट्रामध्ये 2014 ची विधानसभा झाली, भारतीय जनता पार्टीचे 122 आमदार निवडून आले आणि सरकार बनवण्यासाठी 149 आमदार पाहिजे. भारतीय जनता पार्टीला सरकार बनवण्यासाठी 25 आमदार कमी होते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे 41 आमदार निवडून आले. महाराष्ट्रातला पहिला नेता प्रफुल्ल पटेल आहे ज्यांनी निकाल लागण्याच्या अगोदर पत्रकार परिषद घेतली आणि भाजपाला राष्ट्रवादीच्या 41 आमदारांचा बिनशर्त पाठिंबा डिक्लेअर करणारा घोषित करणारा प्रफुल्ल पटेल हा महाराष्ट्रातला पहिला नेता आहे. प्रफुल्ल पटेल आणि त्यांच्या चेलांना आमचा प्रश्न आहे. भाईजी आमच्या गोंदिया भंडाऱ्यातली माणसं ही बिडी कामगार माणसं आहेत, आमच्या गोंदिया भंडाऱ्यातली माणसं गरीब आहेत, आमच्या गोंदिया भंडाऱ्यातली माणसं फार राजकारणी नाहीत, त्यांना बरंच राजकारण करत नाही. पण प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला विचारा, हे महाराष्ट्रातलं देवेंद्र फडणवीसचं भाजपाचं सरकार, प्रफुल्ल पटेल तुमच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर चाललेलं सरकार आहे. हे सरकार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रफुल्ल भाई पटेल तुमच्या राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर तो मुख्यमंत्री आहे.
तुमच्या 41 आमदारांचा बाहेरून पाठिंबा आहे, म्हणजे मुंबई मध्ये राष्ट्रवादीची बीजेपीची दोस्ती आणि भंडाऱ्यात गोंदियात कुस्ती. इकडं एकमेकांच्या विरोधात लढता आणि तिकडं मात्र तुमचं दोघांचं सरकार एकत्र चालत. म्हणजे शरद पवार नरेंद्र मोदी सोबत एका ताटामध्ये बसून जेवण करतात. भारतीय जनता पार्टी माळी जातीच्या आमच्या छगन भुजबळांना जेलमध्ये घालते भ्रष्टाचाराच्या आरोपामधून, लालू यादवला जेलमध्ये घालते भ्रष्टाचाराच्या आरोपामधून, मातंग समाजातला नेता रमेश कदमला जेलमध्ये घालते भ्रष्टाचाराच्या आरोपामधून. पण सर्वात जास्त भ्रष्टाचाराचे आरोप अजितदादा पवारवर आहेत. त्या अजित पवारला मात्र बीजेपी जेलमध्ये घालत नाही. याच्या पाठीमाग राष्ट्रवादीच्या शरद पवारांची मोदी सोबतची दोस्ती आहे. त्यामुळे तुम्ही जे सगळे नेते आहात, पुढारी आहात, हे सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या डोळ्यामध्ये धूळ फेकत आहात. आमच्या भंडाऱ्याची नगरपालिका असेल, भंडारा गोंदियाची जिल्हा परिषद असेल, अरे जिल्हा परिषदा सुद्धा तुम्ही एकत्र बसून चालवत आहेत. एकमेकांच्या पाठिंब्यावर गोंदियाची आणि भंडाऱ्याची जिल्हा परिषद, काँग्रेस, राष्ट्रवादी, बीजेपी तुम्ही एकत्र बसून सरकार चालवत आहेत. त्यामुळे इथं जमलेल्या सर्व नागरिकांना माझी पहिली विनंती आहे, तुमच्या शिव्या दिल्यानं हा देश बदलणार नाही, तुमच्या मोर्चे काढल्यानं हा देश बदलणार नाही. आपला देश जर उपोषण करून बदलला असता तर अण्णा हजारे सारखा एक वयोवृद्ध म्हातारा व्यक्ती कित्येकदा उपोषणाला बसला भारताला भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी, पण भारत काही भ्रष्टाचार मुक्त झाला नाही. त्यामुळे तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की हा देश फक्त उपोषण करून बदलत नाही, हा देश फक्त भाषण करून बदलत नाही. भाषण करून आपला देश बदलला असता तर जोगेंद्र कवाडेवर इतके वाईट दिवस आले असते. महाराष्ट्रातले फरडे वक्ते आहेत. भाषण करून महाराष्ट्र बदलला असता तर राज ठाकरे सारख्या महाराष्ट्रातले एका चांगल्या वक्त्यावर इतके वाईट दिवस आले नसते. त्यामुळे माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, या देशाला बदलायचं असेल तर तुम्हाला बटन दाबावं लागेल. बटन दाबल्याशिवाय आपला देश बदलू शकत नाही. त्यामुळे आपण सगळी माणसं, जसं आपल्या देशामध्ये नागपंचमीचा सण आहे, म्हणजे साप दिसला की मारायचा आणि नागपंचमी आली की बरोबर दूध पाजायचं, तेवढे एकच दिवस. आम्ही सगळे तसेच आहे. आम्ही 5 वर्ष नरेंद्र मोदींचं सरकार महाराष्ट्रातलं देशातलं पाहतोय. भारतीय जनता पार्टीने निवडणुकांच्या अगोदर घोषणा केली होती. काय घोषणा होती? बहुत हो गई महंगाई की मार, आपकी बार मोदी सरकार. महाराष्ट्रातल्या भारतातल्या नागरिकांना या महागाई पासून वाचण्याचं वचन मोदी सरकारनं दिलं. आज पेट्रोल 84 रुपये लिटर आहे. महाराष्ट्रातलं डिझेल असत्या तर 72 रुपये लिटर आहे. जो 400 रुपयाचा गॅस आम्हाला मिळायचा तो गॅस सबसिडीचा गॅस 850 रुपयाला भेटतोय आणि बिना सबसिडीचा गॅस 1200 रुपयाला भेटतो. ज्या मोदींच्या कमळाबाईचा मी बटन दाबलं, ज्या राष्ट्रवादीच्या घडीचा मी बटन दाबला, कारण मोदी आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला सगळ्यांना वचन दिलं होतं की आमचं सरकार बनवा, तुम्हाला महागाई मधून आम्ही मुक्त करू. झाली महागाई कमी? तुम्ही सगळी माणसं जी इथं बसलाय, मला कधी कधी बोलावं की नाही समजत नाही, कारण लोक बोलतात भारत कृषी प्रधान देश आहे. कोणतं कृषी प्रधान देश आहे? निवडणुका जवळ आल्या की सगळे जाती प्रधान बनतात, कृषी प्रधानता बाजूला फेकली जाते. आणि बघता जातीचा आहे का, माझ्या घरातला आहे का, माझ्या जातीचा आहे का, म्हणजे तो चोर असला चालेल, हलकट असला चालेल, शेतकऱ्यांचं रक्त पिणारा असला चालेल, जातीचा पाहिजे बस. आम्ही जाती बघून या धर्म बघून या देशात राजकारण करणारी माणसं बोलायला बोलतो आम्ही. अरे आज या देशामध्ये तुम्हाला स्वच्छ पाणी प्यायला मिळत नाही, तुम्हाला शेतकऱ्यांना आत्महत्या करून मरायची वेळ आली आहे. कापसाला भाव नाही, उसाला भाव नाही, धानाला भाव नाही. तुमची मुलं शिकली आहेत,
ग्रॅज्युएट असतील, पोस्ट ग्रॅज्युएट असतील, डीएड, बीएड, बीबीए, एमबीए, वेगवेगळ्या डिग्र्या घेतली असतील, त्यांना या देशामध्ये नोकऱ्या मिळत नाहीत. नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीने तुमच्या मुलांना सरकारी नोकऱ्या देण्याचं वचन दिलं होतं. आम्ही ते नाही विचारणार. आम्ही काय बघू, निवडणुका जशा जशा जवळ येतात, या भंडाऱ्यामध्ये दोन महत्वाच्या घटना घडल्या. एक तर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या जागतिक विद्वानाला इथं पराजित करण्यात आलं, आणि त्या पराजयाचं खापर कुठल्या तरी बोरकर नावाच्या माणसावर फोडण्यात आलं. मी तुम्हाला पुराव्यानिशी सांगतोय, भाऊराव बोरकर नावाच्या माणसाची बाबासाहेबांच्या विरोधामध्ये निवडणूक लढायची इच्छा नव्हती. राजेशजी, पंडित नेहरू आणि पंडित नेहरूचे चेले त्या काळात भाऊराव बोरकरच्या घरी गेले, आणि ज्या काळात चार आणे, आठ आणे, एक रुपया, दोन रुपया माणसांना बघायला मिळत नव्हता, या भाऊराव बोरकर नावाच्या ग्रहस्थाला 25,000 रुपये दिलेले आहेत. 25,000 रुपये देऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधामध्ये या भंडाऱ्यातल्या कुठल्या तरी बोरकर नावाच्या माणसाला पंडित नेहरूंनी बाबासाहेबांच्या विरोधात उभं केलं. बरं, नुसत्या भंडाऱ्याचा प्रश्न असता तर आम्ही विसरलो असतो. भंडाऱ्याच्या अगोदर बाबासाहेब आंबेडकर मुंबईमधून निवडणूक लढले. मुंबईमध्ये काँग्रेस पार्टीने बाबासाहेब आंबेडकरांचा पीए शिपाई होता बाबासाहेबांचा, नारायणराव कजरोळकर, कजरोळकर शिपाई बाबासाहेबांच्या बॅग हातात घेऊन चालणारा बाबासाहेब आंबेडकरांचा पर्सनल असिस्टंट नारायणराव कजरोळकर बाबासाहेबांच्या विरोधात बाबासाहेबांचा पीए काँग्रेसवाल्यांनी उभा केला आणि मुंबईत बाबासाहेबांना पाडलं. मुंबईत बाबासाहेबांना पाडलं, भंडाऱ्यात बाबासाहेबांना पाडलं. तुम्हा सर्वांना माझा साधा प्रश्न आहे, नुसतं बाबासाहेबांनाच पाडलं असतं तर आम्ही चर्चा केली नसती. बाबासाहेब आंबेडकरांचा एकुलता एक जिवंत मुलगा भैयासाहेब आंबेडकर, भैयासाहेब आंबेडकरांना सुद्धा निवडणुकीत नांदेडमध्ये पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बाळासाहेब आंबेडकर हे सुद्धा नांदेडमध्ये लोकसभेला उभारले, काँग्रेसवाल्यांनी त्यांनाही पाडलं. काँग्रेस पार्टीनं बाबासाहेबांना पाडलं, बाबासाहेबांचा मुलगा भैयासाहेबांना पाडलं, बाबासाहेबांचा नातू बाळासाहेबांना पाडलं. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्ण कुटुंबाला पाडणारी काँग्रेस पार्टी, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी काही वेगळी पार्टी नाही. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे निर्माते शरदचंद्र पवार हे काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्रातले दिग्गज नेते आहेत. महाराष्ट्राचे 3 मुख्यमंत्री झाले काँग्रेस पार्टीचे मुख्यमंत्री काँग्रेसच्या वतीनं. भारताचे संरक्षण मंत्री झाले शरद पवार. तुम्हाला वाटत असेल राष्ट्रवादी वेगळी पार्टी आहे, काँग्रेस पार्टी की नाजायज औलाद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, काही वेगळी पार्टी नाही. मला या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर भंडारा गोंदियामध्ये भीमराव अल्लीपुरी नावाचा एक शायर म्हणतो राजेश भाई. एक शायर कहता है कि एक दूसरे को सिर्फ सताने में लगे है. हत्तीला सुद्धा किती मत पडतात आम्हाला चांगलं माहिती आहे, निवडणुकीत आम्ही जवळून बघतो. या भंडारा गोंदियामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर प्रेम करणारी लाखो माणसं आहेत. बटन दाबताना बटन कमळाबाईंचं, बटन घडीचं, बटन पंजाचं. जनाब भीमराव अल्लीपुरी कहते हैं एक दूसरे को सिर्फ सताने में लगे हैं, गुलामी में जिंदगी बिताने में लगे हैं. हराया इनके बाप को जिन्होंने चुनावों में, ये बरसों से उन्हीं को जिताने में लगे हैं. ही आपल्या महाराष्ट्रातली शोकांतिका आहे. ज्या काँग्रेस असेल आणि आत्ताची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, बाबासाहेब आंबेडकरांसारख्या महामानवाला सुद्धा या भंडाऱ्यातल्या नागरिकांनी आणि खास करून प्रफुल्ल पटेल यांचे आजोबा मनोहरभाई पटेल, मनोहर पटेल बाबासाहेब आंबेडकरांना हरवणारा खरा खलनायक कोण असेल? प्रफुल्ल पटेलचा आजोबा मनोहर पटेल त्याच्यातला खरा खलनायक आहे. अरे, कुत्र्याला दगड मारला तर कुत्र सुद्धा दगडाला चावत नाही. कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे की दगड माझा शत्रू नाही. महाराष्ट्रामध्ये जी माणसं राजेश भाऊ बोरकर तुमचं नाव घेऊन अपप्रचार करत आहेत, अपप्रचार
करणाऱ्या बुद्धिहीन लोकांना माझा साधा प्रश्न आहे, अरे कुत्र सुद्धा दगडाला चावत नाही रे राजा, कुत्र सुद्धा दगड मारणाऱ्याला चावत, कुत्र्याला सुद्धा अक्कल आहे। हा दगड माझा शत्रू नाही, दगड मारणारा माझा शत्रू आहे। जेवढी कुत्र्यासारख्या जनावराला अक्कल आली तेवढी महाराष्ट्रातल्या फुले आंबेडकरांच्या विचारावर चर्चा करणाऱ्या नागरिकांना तुम्हाला एवढी तरी महाराष्ट्रात आली का रे? बाबासाहेब आंबेडकरांना कुठल्या बोरकरनं हरवलेलं नाही, बाबासाहेब आंबेडकरांना काँग्रेसनं हरवलेला आहे, पंडित नेहरूनं हरवलेला आहे। आणि त्या काँग्रेसला, त्या भारतीय जनता पार्टीला संपवण्यासाठी मी आव्हान करण्यासाठी आलो आहे। जना भीमराव अल्लीपुरी कहते हैं कि बुझते हुए चिरागों को फिर से जलाने की बात कर, बुझते हुए चिरागों को फिर से जलाने की बात कर, जातिवाद के पहाड़ को जड़ से हिलाने की बात कर, जातिवाद के पहाड़ को जड़ से हिलाने की बात कर। अगर दौड़ता है तेरे रगों में जय भीम का खून, अगर दौड़ता है तेरे रगों में जय भीम का खून, तो कांग्रेस भाजपा को मिट्टी में मिलाने की बात कर। बाबा साहेब आंबेडकरांचं नाव घेणाऱ्या नागरिकांना सहा महिन्यासाठी पोटनिवडणूक होत आहे। या निवडणुकीच्या मैदानामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वारसा घेऊन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा घेऊन, बिरसा मुंडांच्या क्रांतीचा वारसा घेऊन बीआरएसपी या निवडणुकीच्या मैदानामध्ये, एका बाजूला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीये भाईजी जवळ माल भरपूर आहे, माल कमवलेला आहे पैशाच्या ताकदीवर, भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल या दोन्ही पक्षांना तुम्ही काही तर प्रश्न विचारा, कशासाठी हे पक्ष आहेत, कशासाठी आहे लोकसभेची निवडणूक? अरे लोकसभेचा खासदार, आम्ही एक खासदार पाहतो, त्या खासदाराचं नाव आहे बॅरिस्टर असदुद्दीन आवेशी। एकच खासदार आहे ना, एक खासदार बॅरिस्टर असदुद्दीन आवेशी, एमआयएम सारख्या एका मुस्लिम संघटनेचा खासदार, पण महाराष्ट्राच्या भारताच्या प्रधानमंत्र्याला नाकात मानतो, एकच खासदार आहे बोलतो तो। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही एक आमदार पाहतो, आमदार बच्चू कडू, एकच आमदार आहे एकटाच, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या नाकातोंडाला पेश आणतो की नाही? नाना भाऊ चार वर्षात कधी बोलले का? आता नाना भाऊचा उमेदवार कुकडे, कुकडे बोलतो काय का त्याला जीभ जबान काही आहे? चेक करा, आमचे राजू भाऊ बोलले की मुका आहे। आता मुका शब्दाचे दोन अर्थ होते, ते शिवसेनेनं मध्ये वेगळाच अर्थ काढला होता, मुका बेजुबान। संजय तो कुठला मधुकर कुकडे काय उमेदवार, तो तिकडचा कोणता तरी टकले का पटले उमेदवार? अरे हे उमेदवार नाहीत, हे उमेदवार आहेत प्रफुल्ल भाऊ पटेल। तुमच्या दारापुढं गोंडा घोळणारे माणसं तुम्ही निवडणुकीत उभे केले, हे भंडाऱ्याचे प्रतिनिधी असू शकतात, हे भंडाऱ्याचे प्रतिनिधी आहेत, देवेंद्र फडणवीस असतील, नितीन भाऊ गडकरी असतील। अरे तुम्ही जो उमेदवार दिलाय तो उमेदवार नाही, फक्त त्याच्या गळ्यात पट्टा टाकायचं बाकी आहे। गळ्यात जर पट्टा टाकला तर तुम्हालाही माहिती आहे की पट्टा टाकलेला आणि त्याचा पट्टा देवेंद्र फडणवीसच्या हातामध्ये, एकाचा पट्टा प्रफुल्लबाईच्या हातामध्ये असे पाळलेले, हे उमेदवार आहेत, उमेदवार नाहीत, दमी उमेदवार म्हणतात त्यांना। सहा महिन्यासाठी कोणी मैदानात यायला तयार नाही, सहा महिन्यासाठी कोणी मतदान मागायला तयार नाही। अरे काँग्रेसच्या राष्ट्रवादीच्या भाजपाच्या बदमाशांनो, तुम्ही निवडणूक सुद्धा घ्यायला तयार नव्हता। मी आमच्या राजेश भाऊ बोरकरचा आभार मानतो, कोर्टामध्ये जाऊन निवडणूक त्यांनी लावली आहे, निवडणूक काँग्रेस भाजपा आणि राष्ट्रवादीवाले, तुम्हाला निवडणूक सुद्धा घ्यायची इच्छा नव्हती। मी हे तुमच्या समोर का मांडत आहे, कारण एका बाजूला मी यांचा नेता बघितला, मला म्हातारी आमची लहानपणी राजूभाऊ सांगायचे की बाळा खोटं नको बोलू, खोटं का बोलू नको? म्हातारी आमची मला भीती घालायची, म्हणे खोटं बोलशी तर देव तुझं तोंड वाकडं करील, पण विश्वास नव्हता आम्हाला। एका दिवशी चुकून शरद पवारांच्या सभेला गेलो,
त्या दिवशी मला पक्क माहिती झालं की म्हातारीच खरं बोलते. मला त्या दिवशी कळालं की म्हातारीच खरं बोलते. अरे शरद भाऊ किती खोटं बोलणार, केव्हापासून तुमची राष्ट्रवादी. अजित दादा पवार म्हणजे अजित दादा पवार तर इतका महान नेता आहे यांचा की आमच्या अहमदनगर जिल्ह्यातले शेतकरी दुष्काळग्रस्त माणसं अजित दादा पवार कडे मोर्चा काढायला गेले. अजित दादाला म्हणले अजित दादा पाणी द्या, दुष्काळ पडला. तर अजित दादा म्हणतात तळ्यामध्ये मुतू का मी, तुमचं राष्ट्रवादीचं सरकार कशामुळे गेलं? प्रफुल्ल भाऊ भंडाऱ्यातल्या लोकांनी तुम्हाला माती का चारली? तुम्हाला माती यासाठी चारली कारण अजित पवारनं सगळ्या महाराष्ट्राला मूत पाजायची तयारी केली होती. महाराष्ट्रातली माणसं पाणी मागत असताना अजित दादा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही मूत पाजायची भाषा केली. 28 तारखेला भंडाऱ्यातली लोक राष्ट्रवादीला मूत पाजल्याशिवाय राहणार नाहीत. आम्हाला पूर्ण खात्री आहे महाराष्ट्रातल्या जनतेला तुम्ही पाणी द्यायच्याऐवजी मूत पाजायची भाषा केली. म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेला राष्ट्रवादीला हरवण्याच्या प्रमुख कारणातलं एक कारण आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीच्या वतीनं आपण सगळी माणसं बीआरएसपीचा खासदार का निवडून द्यावा. मी आपल्या सगळ्या लोकांना विनंती करतोय, कोण कुठल्या जातीत जन्माला यावं आमच्या हातात नाहीये. ना ते बाबासाहेब आंबेडकरांच्या हातामध्ये होतं, ना ते शिवाजी महाराजांच्या हातामध्ये होतं, ना ते बिरसा मुंडाच्या हातामध्ये होतं, ना संत जगन्नाथ महाराजांच्या हातामध्ये होतं. अरे कुठल्या जातीत कोण जन्माला यावं. त्यामुळे आम्ही जात बघून, धर्म बघून, झेंडे बघून महाराष्ट्रामध्ये राजकारण करणारी काही माणसं आहेत त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की ज्यांचं वय 60 वर्ष पूर्ण झालेलं आहे, जे शेतकरी आहेत, जे शेत मजूर आहेत, त्या प्रत्येकाच्या खात्यावर महिन्याला 5000 रुपये पेन्शन मिळावे यासाठी संघर्ष करणारा नेता राजेश भाऊ बोरकर आहे. तुम्हाला 5000 रुपये महिना प्रत्येक माणसाला प्रत्येकाच्या खात्यावर 5000 रुपये पडणार. त्यांचा बाप देईल तो पैसे. ही आंदोलन चालवण्यासाठी बीआरएसपीच्या खासदाराची गरज आहे. ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे, ज्या माणसांना भारतातली एक सुद्धा बँक आम्हाला बँका कर्ज द्यायला तयार नाहीत. राजेश भाऊ बोरकर तुम्ही उल्लेख केला, नीरव मोदीचा उल्लेख केला, ललित मोदीचा उल्लेख केला, हे निवडणुकांच्या अगोदर मस्त घोषणा द्यायचे, हर हर मोदी घर घर मोदी. ज्या ह्याचे दोनच मोदी सापडले तर पुरा देश लुटून पळून गेले. त्यामुळे हर हर मोदी, अरे एक मोदीनं 13000 कोटी रुपये घेऊन पळाला, एक मोदी 5000 कोटी रुपये घेऊन पळाला. हर हर मोदीचा नारा देणाऱ्या मोदीच्या भक्तांना आमचा प्रश्न आहे. आमच्या भंडारा गोंदियातल्या सर्वसामान्य माणसांना तुम्ही निवडणुकांच्या अगोदर वचन दिलं होतं की प्रत्येकाच्या खात्यावर 15-15 लाख रुपये आम्ही टाकू, विदेशातलं काळं धन आम्ही आणू. भारतीय जनता पार्टीचे माणसं याच्यावर काय बोलणार आहेत? भारतातल्या महाराष्ट्रातल्या भंडाऱ्यातल्या गरीब लोकांना तुम्ही प्रत्येकाच्या खात्यामध्ये 15-15 लाख रुपये देण्याचं वचन दिलं. भारतीय जनता पार्टीच्या लोकांना आमचा साधा प्रश्न आहे, 15 लाख का वादा पुरा करो वरना खुर्ची खाली करो. बीआरएसपीच्या वतीनं ज्या ज्या आमच्या सर्वसामान्य नागरिकांनी आजपर्यंत त्यांच्या खोट्या वचनांना बळी पडलेले आहेत, मी त्यांची मुंबईतली एक सभा बघितली राजेश भाऊ, सभा संपली. आता सभेला माणसं तर बिचारे 200 रुपये रोजाने घेऊन जातात. त्यामुळे आमच्या बऱ्याच लोकांना वाटतं बीजेपीच्या सभेला बरेच लोक आले, राष्ट्रवादीच्या सभेला बरेच लोक. अरे लोक येत नाहीत रे बाबा, लोक भाड्यानं आणले जातात. 100-200 रुपये रोजाने लोक येतात. रोजगार हमी योजना असते, त्यांच्या सभेतले 1000-2000 लोक बघून आमची माणसं म्हणतात अरे राष्ट्रवादीची सभा मोठी झाली, भाजपाची सभा मोठी झाली. अरे तुम्ही जर या महाराष्ट्रातल्या लोक काम केलं असेल भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांनो, दारू मटण आणि पैसा न वापरता तुम्ही निवडणूक लढवून दाखवा. माणसं हातामध्ये बुटन चपला घेऊन बसलेले आहेत. महाराष्ट्रातली जनता तुमच्यावर चिडलेली आहे, पण जनतेला सुद्धा आपल्या एक चांगली सवय लागलेली आहे. मी ते बघितलं मुंबईत, एक सभा झाली, सभेच्या बाहेर 2 दुकानं, एका दुकानात भेटत होता वडापाव, वडापाव 3 रुपयाला,
आणि दुसऱ्या दुकानात भेटत होता गाजर हलवा, गाजर हलवा 2 रुपयाला. काय खातील बरं लोक? सगळे लोक म्हणले चला गाजर हलवा खाऊ. गाजर हलवा खायला लोकांच्या ना रांगा. भारतीय जनता पार्टीची सभा, 200-200 रुपये रोजानं आणलेली माणसं, माणसांना भूक लागली, माणसं म्हटले गाजर हलवा खाऊ. त्याच्यात आमचे काही मुस्लिम बांधव, मुस्लिम बांधव तो म्हणले कब गाजर लाना, कब शक्कर डालना, कब घिसणार, कब उबालना, 2 रुपये में मिल रहा है तो खाओ. गाजर हलवा खायला लोकांच्या रांगा. त्या दुकानामध्ये वेगळं चित्र. एक माणूस मध्ये गेला आणि रागानं वापस आला. दुकानात काय? तो दुकानदाराला तो माणूस येऊन म्हणतो कुठं आहे गाजर हलवा? तो दुकानदार म्हणतो अरे बावळट माणसामध्ये बघ ना, मध्ये आहे गाजर हलवा. त्या दुकानात वेगळंच चित्र. एक एवढा बांबू, त्या बांबूला एवढी दोरी, त्या दोरीला एवढं मोठं गाजर लटकवलेलं. तो दुकानदाराला म्हणला गाजर हलवा नाही, हे जे गाजर लटकवलंय त्याला हलवणचं लाकूड कामाला, गाजर हलवा. बीजेपीचे लोक, राष्ट्रवादीचे लोक निवडणुकांच्या अगोदर लोकांना म्हणतात चला 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 गाजर हलवा खायला चला, तुम्हाला हे देतो, तुम्हाला ते देतो, तुमच्या पोराला चिटकवतो, पुरीला चिटकवतो. कुठं चिटकवतो? पोलच्या खांब्याला नेऊन चिटकवतो का काय? त्यामुळे आम्हाला निवडणुकांच्या अगोदर खोटे वचन देणारी भाजपा, खोटे वचन देणारी राष्ट्रवादी, यांचे गाजर किती दिवस हलवायचे तुम्ही विचार करा. तुमच्या आजच्यानं हलवले, पंजानं हलवले, आमच्या कित्येक पिढ्या गेल्या त्यांची गाजर आणि यांचे वचनं पाळता पाळता. मी BRSPच्या वतीनं आपल्या सर्वांना विनंती करतोय, बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी महाराष्ट्रातली पहिली पार्टी आहे, आमच्या विदर्भातली माणसं स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी करतात. अरे विदर्भ राज्यासाठी मुंबई बंद करणारा पहिला नेता डॉक्टर सुरेश माने साहेब आहे. या विदर्भाच्या नागरिकांसाठी मुंबईच्या रस्त्यावर लाखो लोकांना उतरवणारी पहिली पार्टी बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी आहे. BRSP या मुद्द्यांना घेऊन निवडणुकांच्या राजकारणामध्ये आहे. हे मुद्दे आहेत की आपण सगळ्या लोकांनी धोरणांना आणि मुद्द्यांना समर्थन द्यायचं की नाही याचा या गावातल्या नागरिकांनी बारकाईनं विचार करावा. जात आणि धर्माच्या नावावर या महाराष्ट्रामध्ये जातीचं थैमान घालणाऱ्या भारतीय जनता पार्टीला, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला या जाहीर सभेच्या माध्यमातून आमचा आव्हान आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या निवडणुकीमध्ये आमचा उमेदवार कोणती कामं करणार त्यातलं एक अत्यंत महत्वाचं काम मी सांगून थांबणार. काम महत्वाचं आहे. तुमच्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये पैसा कमवण्याची इच्छा आहे, मला चांगलं माहिती आहे. माणसं बोलतात, टाळ्या वाजवतात, पण प्रत्येकाची इच्छा आहे पैसा आला पाहिजे. कुठून येणार पैसा? भारताचा संपूर्ण पैसा ज्या बँकांमध्ये आहे, या भारताचा संपूर्ण पैसा ज्या टाटा बाटा गोयंका मित्तल सहारा रिलायन्स गोदरेज बजाज अदानी अंबानी या उद्योगपत्यांच्या हातामध्ये भारताचा संपूर्ण पैसा आहे. या देशातल्या बँका, अरे आम्ही 1-2 लाखाचं कर्ज मागितलं तर SBI वाले आम्हाला द्यायला तयार नाहीत. पण विजय माल्या, तुझ्या काही बहिणीचा नवरा आहे विजय माल्या, त्याला 9,000 कोटी रुपयाचं तुम्ही कर्ज देता आणि तो विदेशात पळून जातो. हा नीरव मोदी पंजाब नॅशनल बँकचं 13,000 कोटी रुपयाचं कर्ज घेऊन पळून जातो विदेशामध्ये. आणि आम्ही, तुम्हाला वाटतं ना बँकांनी तुम्हाला कर्ज द्यावे, नाही देत ना बँक कर्ज. निवडणुकांच्या अगोदर बऱ्याच घोषणा दिल्या होत्या BJP वाल्यांनी. BJP चा नारा 7-12 कोरा, प्रत्येक शेतकऱ्याचा 7-12 कोरा केला जाईल, कर्जमुक्ती केली जाईल. अरे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्तीसाठी 34,000 करोड रुपयाची गरज आहे आणि आमचे मोदी जापानला जातात, 1,00,000 कोटी रुपये आणतात कर्ज म्हणून, ते बुलेट ट्रेनसाठी आणतात. आता मोहाडीचा कोणता माणूस जाणार त्या बुलेट ट्रेनमध्ये? मुंबई ते अहमदाबाद धावणार म्हणे बुलेट ट्रेन. बुलेट ट्रेन तुमची गरज आहे. या देशातली माणसं ज्यांच्या हाताला फोडा आल्याशिवाय, ज्यांच्या घरातल्या चुली पेटत नाहीत, अशी करोडो माणसं या देशामध्ये अन्न वस्त्र निवाऱ्याच्या अभावी तडफडून मरत आहेत. कसले आहेत आमचे हॉस्पिटल? आमच्या राजूभाऊ झोडेंनी उल्लेख केला, अरे दवाखाने कसे आहेत. तुम्हाला साधा आजार आला तर नागपूरला गेल्याशिवाय माणूस वाचणार नाही, मरून जाईल या मोहाडीमध्ये, तुमसरमध्ये, भंडाऱ्यामध्ये. एक चांगला दवाखाना नाना पटोले, प्रफुल्लभाई पटेल
एक चांगला दवाखाना तुम्ही आजपर्यंत उभं करू शकले नाही. लाजा वाटतात तुम्हाला लोकांना मतं मागायची. माणसांना थोडा जरी आधार झाला तर तुम्हाला मुंबईला गेल्याशिवाय, तुम्हाला हैदराबादला गेल्याशिवाय चांगला उपचार करता येत नाही. मी बीआरएसपीच्या वतीनं आपल्याला वचन देतो की आमचा बीआरएसपीचा खासदार निवडून पाठवला तर भंडाऱ्यामध्ये भारतातलं चांगल्या दर्जाचं हॉस्पिटल उभं करण्याचं काम केलं जाईल. हॉस्पिटल नाही इथं, शाळा आमच्या नाहीयेत, या सगळ्या समस्या तुम्हालाही दिसतात. खासदार कशाला पाहिजे? म्हणजे आमच्या एखाद्याच्या लग्नाला येऊन भेट जरी दिली तरी आमचे माणसं म्हणतात फार चांगला खासदार आहे बरं माझ्या लग्नाला येऊन गेला. हा, एखादा माणूस मेला त्याच्या मैतीला जरी हजेरी लावली आम्हाला वाटतं फार चांगला खासदार आहे बरं. ते आमच्या घरातलं माणूस मेलं तर मैतीला आला होता. अरे बाबा ठीक आहे, चांगलं आहे, पण खासदार हा इथं दवाखाना चांगला बनवलास का? खासदार तू आम्हाला स्वच्छ पाणी प्यायला देतो का? हा खासदार आम्हाला ज्या मूलभूत आमच्या सुविधा आहे आमच्या सुविधा द्यायला खासदार तयार नाही, आम्हाला सुविधा द्यायला आमदार तयार नाही. म्हणजे लग्नामध्ये आणि मैत्रीमध्ये येतो म्हणून आम्ही त्याला आमदार बनवायचं. 2019 ला जर परत तुम्ही बीजेपीचं सरकार बनवलं तर मला खात्री आहे 2019 नंतर फक्त मैत्रीमध्येच जायचं काम बाकी राहील आपल्याला. कारण या देशामध्ये जात आणि धर्माच्या नावावर हैदोस घालणारी भारतीय जनता पार्टी आहे. मी बीआरएसपीच्या वतीनं आपल्याला विनंती करतोय, ज्यांच्याकडे पिवळं राशन कार्ड आहे त्या पिवळ्या राशन कार्डवाल्या माझ्या बीपीएल मधल्या सर्वात गरीब लोकांनो मला तुम्हाला विनंती करायची आहे, तुम्हा पिवळ्या राशन कार्डवाल्या प्रत्येक माणसाला 5 लाख रुपयाचं कर्ज बिना गॅरंटी बिना वॉरंटी मिळावं यासाठी संघर्ष करणारी पार्टी बीआरएसपी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या समोर, भारत सरकारच्या समोर या गरीब लोकांना कर्ज देण्यासाठी भारतातली कोणती बँक तयार आहे? तुम्ही उद्योगपत्यांना कर्ज देता, 100, 200, 500 एकरवाल्यांना कर्ज देता, गरीब लोकांना मात्र तुम्ही कसल्याही प्रकारचं या ठिकाणी तुम्ही कर्ज द्यायला तयार नाही आहात. बांधवांनो, आपण सर्वजण आजच्या दिवशी या गोष्टीचा बारकाईनं विचार करा. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी या सगळ्या भूमिका घेऊन आपल्या मतदारसंघामध्ये उतरलेली आहे. आपण मुद्द्यांच्या आधारावर बीआरएसपी सोबत येण्याची भूमिका आपण तत्काळ स्वीकार करा. आणि 28 तारखेला ही जी काही मी आपल्या समोर मतं मांडली आहेत, खास करून आमच्या वयोवृद्धांना 5,000 रुपये पेन्शन लागू करण्याची भूमिका असेल, 15 लाख रुपयाचं वचन देणाऱ्या भाजपाला नागड करण्याची भूमिका असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कपटी राजकारण असेल, हे सर्व हलून पाडण्यासाठी 28 तारखेला आपण सर्वजण गॅस सिलेंडर या बीआरएसपीचे अधिकृत उमेदवार राजेशजी बोरकर यांच्या गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण बीआरएसपीला एक संधी या निवडणुकीच्या मैदानामध्ये निवडून देण्याची द्यावी अशा प्रकारची आपल्या सर्वांना विनंती करतो. आणि जाता जाता एक शायर म्हणतो की पेट पाप का एक दिन फटेगा जरूर, पेट पाप का एक दिन फटेगा जरूर, हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर, हक गरीबों का एक दिन बटेगा जरूर, नापाक होती है कुत्तों की दोस्ती, काटेगा नहीं तो साला चाटेगा जरूर. या सगळ्या कुत्र्यांपासून सावध रहा आणि 28 तारखेला बटन मोहाडीमध्ये दाबा. तुमच्या दुश्मनाचा मुर्दा दिल्लीमध्ये पडतो. दिल्लीमध्ये जाऊन प्रफुल्लभाईचा पंगा घ्यायची गरज नाही, नाना भाऊचं तोंड काळा करण्याची गरज नाही, मोहाडीच्या जिल्हा परिषदच्या